वास्तूमध्ये पाळीव प्राणी असावेत का? नमस्कार, मी वास्तुतज्ञ पंडित रमेश बोलणे. आजचा प्रश्न हा प्राण्यांसंदर्भातला आहे. ज्यावेळेस आम्ही वास्तू परीक्षणाला जातो त्यावेळेस वास्तूमध्ये मुख्यत्वे आम्हाला पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा व मांजर हे पाहायला मिळते. त्याचबरोबर पिंजऱ्यामध्ये पोपट किंवा कबुतरे अशा प्रकारचे पक्षी पाळलेले दिसतात. वास्तुशास्त्र हे निसर्ग संमत आहे आणि आपल्या वास्तुशास्त्राने सांगितलेले आहे की निसर्गातील प्राणी पक्षी हे निसर्गामध्येच राहू द्यात, त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपल्या वास्तूमध्ये बंदिस्त करून डांबून ठेवून आपण आपले मनोरंजन करू नये. आणि ह्या उद्देशाने जर पाळीव प्राणी पक्षी कोण पाळत असेल ते चुकीचं आहे. हे पाळीव प्राणी पक्षी पाळताना महत्वाचे नियम पाळणे फार आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे ह्या पाळीव प्राणी पक्ष्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि कसल्याही सबबीवर कसल्याही परिस्थितीत हे आर्धपोटी राहता कामा नये किंवा उपाशी राहता कामा नये. असे घडले तर आपल्या वास्तूमध्ये नकारात्मक एनर्जी तयार होते व या नकारात्मक एनर्जीचा दोष हा संपूर्ण आपल्या वास्तूला लागतो. म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरातील पाळीव प्राणी पक्षी हे उपाशी राहणार नाही, अर्धपोटी राहणार नाही किंवा त्यांची आरोग्याची दखल घेता ते तसेच पाळणे म्हणजे वास्तू दोषाला निमंत्रण देण्यासारखं आहे. जर हे पाळीव प्राणी पक्षी पाळायचे असतील ते त्यांच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवू नये. जर त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण बंदिस्त केले तर ते दुःखी होतात, कष्टी होतात व आपल्या वास्तूमध्ये नकारात्मक एनर्जी तयार करतात आणि त्यामुळे ह्या नकारात्मक एनर्जीमुळे वास्तू दोष वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर जर आपण एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्या वास्तूमध्ये जर डांबून ठेवलं, बंदिस्त केलं तर ते व्यक्ती नाराज होईल, शिवाशाप होईल, नकारात्मक वातावरण तयार करेल. त्याचप्रमाणे हे प्राणी पक्षी आपल्या वास्तूमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवल्यामुळे बंदिस्त केल्यामुळे नकारात्मक एनर्जी निर्माण करतात. परंतु जर आपल्याला हे पाळीव प्राणी पक्षी पाळण्याची इच्छा झाली तर मुख्य म्हणजे त्यांना अशा प्रकारे ठेवावं की जे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे, त्यांचे पिंजरे आहेत, त्यांचे दरवाजे उघडे ठेवा, त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या पिंजऱ्यामध्ये येता येईल जाता येईल अशी जर सुविधा केली आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना जे काही त्यांचं खाद्य आहे ते खाद्य ठेवलं, पाणी ठेवले व ज्यावेळेस त्यांना पाणी पिण्यासाठी खाद्य खाण्यासाठी यायचं त्यावेळेस ते आपल्या पिंजऱ्यामध्ये येतील, खातील व नंतर त्यांच्या इच्छेनुसार निसर्गात जातील. आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस त्यांना आपल्या वास्तूमध्ये यायचं ते त्या त्या वेळेस ते आपल्या वास्तूमध्ये येतील, आपल्याला त्यांचा आनंदही लुटता येईल, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे निसर्गामध्ये वावरता येईल अशी जर सुविधा केली तर हेच पाळीव प्राणी पक्षापासून आपल्याला आनंदही मिळेल, सकारात्मक एनर्जी निर्माण होईल, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. असे हे काळजी घेऊन जर आपण हे प्राणी पक्षी पाळले तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला हे प्राणी पक्षी पाळायचे झाले तर त्यांचे राहण्याचे ठिकाण हे आपल्या वास्तूच्या वायव्य भागामध्ये पश्चिम वायव्य भागामध्ये करणे आवश्यक आहे. कारण हे पश्चिम वायव्य भागातून येणारा जो वायूचा किंवा जो हवेचा जो जोत आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारी दुर्गंधी ही त्या हवेबरोबर वाहून नेली जाते व त्या ठिकाणची दुर्गंधी नष्ट होते. त्याचबरोबर पश्चिमेकडे येणारे अति तीव्र किरणे किंवा ताम्र किरण या किरणांमुळे त्या प्राणी पक्ष्यांच्या मलमूत्रापासून जे निर्माण झाले जीवजंतू आहेत, कीटक आहेत, त्या ताम्र किरणामुळे अति तीव्र किरणामुळे मारले जातात व त्या ठिकाणचे वातावरण किंवा त्या ठिकाणची जागा ही निर्जंतुक होते. त्याचा अपाय त्या प्राणी पक्ष्यांनाही होत नाही, तसेच त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्याचा अपाय होत नाही. आणि मुख्य म्हणजे प्राणी पक्षी पाळताना काळजी घेणे गरजेचं आहे. ते म्हणजे जर हे प्राणी पक्षी रेग्युलर आपण ज्याप्रमाणे वावर त्यांचा असतो किंवा ज्याप्रमाणे ते रेग्युलर वागतात त्याप्रमाणे जर वेगळ्या पद्धतीने वागायला लागले, समजा हे पाळीव प्राणी पक्षी वेगळ्या आवाजामध्ये ओरडायला लागले कि वेगळा आवाज काढायला लागले, त्याचबरोबर हे पक्षी आहे ते नेहमीपेक्षा जास्त फडफडायला लागले, अशा जर काही घटना घडल्या
तर आपल्या वास्तूमध्ये काहीतरी चुकीचं घडणार आहे, काहीतरी अशुभ घडणार आहे हे संकेत ते प्राणी पक्षी देत असतात. त्यावेळेस ते काळजी घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या प्राणी पक्ष्यांना त्यांच्या प्राण्याच्या डॉक्टरांकडे नेऊन योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यावी व आपल्या वास्तूमध्ये काही चुकीचं घडणार नाही ना हेही त्या प्राणी पक्ष्यांच्या वागण्यावरून लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कोणतेही पाळीव प्राणी पक्षी हे आपल्या वास्तूत बंदिस्त न करता त्यांच्या इच्छेप्रमाणे ते वावरतील अशा प्रकारे पाळल्यास आपल्याला जास्त लाभदायी ठरू शकते व आपल्याला जास्त आनंदही मिळू शकतो. आजचा महत्वाचा वास्तू सल्ला की वायव्य दिशेला कट नसावा. वायव्य दिशेला कट म्हणजे त्या घरातील प्रगती थांबते, गती थांबते व येणाऱ्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या हातातून निसटून जाऊन नुकसान होण्याची शक्यता असते. नमस्कार.